बातमी आहे एसटी कर्मचाऱ्यांसंदर्भातली. एसटीतील 238 कर्मचाऱ्यांवर आता सेवा समाप्तीची कारवाई करण्यात आली आहे. 2296 पैकी 238 रोजंदारीवरच्या कर्मचाऱ्यांची सेवा समाप्त करण्यात आली आहे आणि आणखी कर्मचाऱ्यांची सेवा समाप्त केली जाणार आहे. टप्प्याटप्प्यानं उर्वरित कर्मचाऱ्यांवर सुद्धा सेवा समाप्तीची कारवाई सुरू राहणार आहे. तर शनिवारी 297 कर्मचाऱ्यांवर निलंबनाची आता कारवाई होईल. आतापर्यंत निलंबित कर्मचाऱ्यांची एकूण संख्या ही 2776 इतकी झाली आहे. एसटी महामंडळ कर्मचाऱ्यांना कामावर रुजू होण्याचं आवाहन करते आणि कामावर रुजू न होणाऱ्या कर्मचाऱ्यांना पोलीस संरक्षण देण्याचीही एसटी महामंडळानं तयारी दर्शवलेली आहे.